आम्ही उठलो टाइम बघू शकतो तुम्ही आम्हाला आंघोळ करायचं आता चला पहिल्यांदा आंघोळ करू मग बाकीचं पुढचं बोलता पाणी चालले कपडे घेण्यासाठी त्याचं काय चाललंय काय करतोय थांबे थांबे थांब 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 हे ठेव हे तिन्ही ठेव ए कपडे घे पहिला आता जेव्हा जातो ना आपण तेव्हाच घाल काय चांगले कपडे आता राहू दे हेच कपडे घाल कळलं का ते पाणी ठेव नंतर जातो लागणार आपल्याला अंडे मी आता एक व्हिडिओ बघत होतो युट्यूब वरती तर त्यात एक मुलगा असतो ते मुलगा काय 10वी का 12वीला काहीतरी असतो ते नीट सांगितलं त्यांनी तर त्याचा रिझल्ट आलेला असतो तर रिझल्ट येऊन त्यात तो फेल झालेला असतो एक दोन विषयामध्ये दोन विषयामध्ये फेल झालेला असतो तर त्याला बाप त्याला घरात नाही करून देतो आणि आज 2 मे 6 तारखेला माझा रिझल्ट आहे ती शांत करण्यासाठी मी टी व्ही पाहते तर मित्रांनो आम्हाला कामावर आत्ताच फोन आला म्हणजे लवकर ये तर चाललंय आम्ही लवकर आहे का नाही आम्ही तर कामावर आले इथं आम्हाला झाडून झडून घ्यायचंय झाडून घेतल्यानंतर मग जर डॉक्टर आले की आम्ही व्हिडिओ नाही शूट करू शकत आता डॉक्टर नाही त्यामुळे व्हिडिओ शूट करते तर बँकेमध्ये आम्हाला प्रिंटआउटचं काम होतं ते काम केलं आता परत दवाखान्यात जायचं आहे का नाही तर डॉक्टरने आम्हाला अजून एक काम दिले अजून एक बँकेत करून घ्यायचं प्रिंटआउट तर तिकडं चाललंय चला मग बघू काय ते समोर नाही का तिथं चिकनचं दुकान आहे बघ तिथं सर्व सुरू करायचं आता आम्ही बँकेत आहे आणि बँकेचं ते काम चालू आहे आता हे किती वेळ लागतो तर फायनली आता दुपारची जेवणाची सुट्टी झाली घरी जायचं जेवायचं बिवायचं आता परत 5 वाजता यायचं 5 वाजता येऊन मग 8 वाजेपर्यंत करायचं 8 वाजेपर्यंत परत घरी सुट्टी थांब थांब चला आता डायरेक्ट घरी जाऊया तर शेजारीच म्हणजे लग्न चालू होतं येता येताच रस्त्यात जेवायला बसलं लग्न होतं आम्ही जेवलो पिझ्झा निघून पडलो आज लई छान होता जेवण चला आता आम्ही घरी भेटूया ओळख नव्हतं काय नाही असं म्हटलं जेवलो बिवलं घरी बनताय बनताय 2 मिनिट सांग 2 मिनिट सांग हा शांती कधी झाली आता चहा म्हणाले बर झालं टाइमिंग मध्ये आलो हा चला किती म्हणणं 1-5 मिनिट थांब मित्रांनो दवाखान्यात गेलो होतो आम्ही दवाखान्यात सरांनी म्हणलं की आम्हाला चहा आणून सांगितलं ते पण ह्याच्यात चला चहा आणून पाहिलं त्यांना देऊया आम्ही पण कॉफी पिला आत्ता घरात नसल्याचं पिलं ना मस्त पेलो पण टाइम नाही मिळला म्हणून थोडंच पेलो त्याला काय करत होता घरी गेला अजून एक बघून तुम्ही बघू शकता मित्रांना आपल्याला आता घरी सोडलेलं आहे तर आपण आता घरीच चाललेलो आहोत माहित नाही पण असं खुश होतोय ना आपण मला समोर पण मला थोडं राग यायला क्योंकि आजोबा अजून पण एवढं पटपट काम करत नाही अरे त्यांचं वय झालं ना जरा त्या हळूहळू हळूहळू काम करत आम्ही म्हणजे जरा चला मग डायरेक्ट आता जेवायला बसूया आणि जेवताना डायरेक्ट व्हिडिओ दाखवूया आहे का नाही 3-2-1 स्टार्ट आम्ही जेवते चला आता झोपया डायरेक्ट भेटूया उद्या वाय